वारकरी संप्रदायाला आता विठ्ठल भेटीची आस लागली आहे. भागवत धर्माचे आद्य गुरु म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीनं त्र्यंबकेश्वरवरून पंढरीच्या दिशेनं प्रस्थान ठेवलं आहे. शेकडो किलोमीटरचा प्रवास करून तब्बल 25 दिवसांनी ही पालखी पंढरपुरात दाखल होईल. ज्ञानबा तुकारामचा जयघोष करत हजारोंच्या संख्येनं वारकऱ्यांची पावलं विठुरायाच्या दर्शनाकरता पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ झाली. ज्ञानोबा माऊलींचे थोरले बंधू आणि वारकरी संप्रदायाच्या आद्यगुरू म्हणून ओळखले जाणारे निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीनं त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान ठेवलं. निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधी मंदिरातून पालखीनं प्रस्थान ठेवल्यावर पवित्र कुशावर्त तीर्थावर पूजाविधी झाला. त्यानंतर त्र्यंबक राजाचं दर्शन घेतल्यावर पालखीनं पंढरीच्या दिशेनं आपला 25 दिवसांचा प्रवास सुरू केला. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचा हा 121वा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने निघाला आहे. अतिशय भावपूर्ण आणि आनंदी वातावरणामध्ये हा सोहळा या ठिकाणी पंढरपूरच्या दिशेने निघाला आहे. सर्व वारकऱ्यांच्या मनाला अतिशय आनंद आहे. 5 वर्षापासून वारीत जातोय दरवर्षी त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर. ती लागे जीवा लागेल आस पंढरपूरची आता आस लागलेली आहे. काही भेटे ना माहेर आपुलिया की आम्हाला 1 महिन्यापासून आस लागली होती की पंढरपूरची वारी कधी येते. आणि आज तो धन्य आम्ही जन्म आलो आणि दास विठ्ठलाचे झालो असं म्हणत आम्ही आजपासून 1 महिना विठू नामाच्या जय करत आम्ही आज मार्गस्थ झालेलो आहोत. ज्ञानोबा तुकोबांच्या पालखी सोहळ्याचा प्रवास अजून सुरू व्हायचा आहे. मात्र त्याआधी आपल्या भावंडांना भेटून विठ्ठलाच्या दर्शनाकरता निवृत्तीनाथांची पालखी निघाली. मागच्या वर्षीपासून चांदीच्या रथात आसनस्थ होत निरिंगण सोहळा देखील केला जातो. पालखीचा पहिला मुक्काम सातपूर गावात असून शनिवारी सकाळी नाशिकमध्ये निवृत्तीनाथांच्या पालखीचं भव्य स्वागत केलं जाईल. मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.